मित्रांनो आपण मागील भागामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी हा सायन्स 1 मधील जो थर्ड लेसन आहे त्याबद्दल आपण इंट्रोडक्शन पाहिले होते. तर मित्रांनो आपण आता याच्या पुढील टॉपिक कडे वळणार आहोत आणि पुढील टॉपिकचं जे नेम आहे ते पोटेंशियल अँड पोटेंशियल डिफरन्स. तर मित्रांनो पोटेंशियल म्हणजे काय, तर तुम्हाला जाणीव असेलच की पोटेंशियल म्हणजे आपण सेकंड लेसन मध्ये पोटेंशियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी असे दोन एनर्जीचे फॉर्म्स पाहिले कायनेटिक एनर्जीचे. तर दोन कोणते आहेत ते कायनेटिक एनर्जी आणि पोटेंशियल एनर्जी. तर पोटेंशियल एनर्जीची डेफिनेशन काय होती बरं का, तर द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट स्पेसिफिक स्टेट और पोजिशन इज कॉल्ड द पोटेंशियल एनर्जी. तर तोच शब्द इथं आपल्याला दिसतोय पोटेन्शियल, किंवा ही पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एखाद्या वस्तूच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्याच्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला म्हणतो आपण पोटेन्शियल एनर्जी. मग या ठिकाणी काय करत असं, तर पोटेन्शियल, मग या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊ इच्छितो. यातलं एक एक्झाम्पल असं सिम्पल की तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या, आपल्या घराच्या वरती टेरेस वरती एक टँक असते, ठीक आहे. तर टँक मधून पाणी नळाद्वारे खाली येत असत, आपण फक्त नळ फिरवला टँक फिरवली की पाणी येत. मग मला सांगा त्या टाकीतनं पाणी खाली आणण्यासाठी आपल्याला मोटर लावावी लागते का, की खालून पाणी वर घेऊन जाण्यासाठी मोटर लावावी लागते. बरोबर, तर पाणी जे आहे खालून जर वर न्यायचं असेल तर आपल्याला मोटर लावायची गरज पडते, परंतु पाणी वरतून खाली येण्यासाठी कुठल्याही प्रकारची मोटर लागत नाही. कारण का, कारण त्या टाकीमध्ये जे पाणी, जे त्या टँकमध्ये भरलेलं पाणी आहे त्यात पोटेन्शियल एनर्जी ही सामावलेली असते आणि त्या पोटेन्शियल एनर्जीमुळे ते पाणी खाली येत असते विदाऊट मोटर. तसंच या ठिकाणी देखील जे आपण अभ्यासणार आहोत की पोटेन्शियल आणि तो पोटेन्शियलचा डिफरन्स, मग आपण डायरेक्टली फिगरचा अभ्यास करूया. तर एक जो ए पॉइंट आहे तो हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियलला जोडलेला आहे, जो बी पॉइंट आहे तो लोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियलला जोडलेला आहे. आता हा जो ए आणि बी, हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल, हे जे दोन पॉइंट आहेत हे दोघं पॉइंट एका कंडक्टिंग वायरने आपण जोडून घेतले आहेत. मग याचा इफेक्ट होतो का, जर एक पॉइंट एक एंड वायरचा हायर पोटेन्शियल आणि दुसरा लोअर पोटेन्शियल असेल तर त्या कंडक्टर मधून जे इलेक्ट्रॉन्स आहेत, काय म्हणतोय मित्रांनो मी, इलेक्ट्रॉन्स आहेत, ते इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह म्हणजेच लोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजेच निगेटिव्हली चार्ज कंडक्टर, या निगेटिव्हली चार्ज कंडक्टर पासून या ए पॉइंट कडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत. मग ते फ्लो होण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे, तर ते इलेक्ट्रॉन्स फ्लो होण्यासाठी फोर्स कोण लावते, तर तो फोर्स लावला जातोय तर या डिफरन्समुळे, पोटेन्शियलच्या डिफरन्समुळे. जसं टाकीतलं पाणी वरती असतं आणि ते पाणी खाली येतं, फक्त काय लेवलचा डिफरन्स आहे मित्रांनो. बस जर हीच टाकी मी खाली अंगणात ठेवली असती आणि मी विचार करतोय की अंगणात ठेवलेल्या टाकीचं पाणी मला घरात नळात मिळावं, ते पॉसिबल नाही. पण जर हीच टाकी मी एका हायर लेवलला ठेवतो आणि नळ हा माझा खाली आहे तर इझिली पाणी वरून खाली फ्लो होणार. मग हा कसा डिफरन्स आहे, हा जो डिफरन्स आहे तसा इथे याच्यात पोटेन्शियल एनर्जी आहे, म्हणून आपण या ठिकाणी देखील जे चार्ज फ्लो होतात तर ते लोअर इलेक्ट्रिक पोटेन्शियल पासून, तर इलेक्ट्रॉन्स हे लोअर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक पोटेन्शियल पासून हायर इलेक्ट्रिक पोटेन्शियल कडे इलेक्ट्रॉन्स फ्लो होणार आहेत. आणि हे जे दोघांमध्ये जे काही या कंडक्टरच्या, हा जो कंडक्टर ज्या दोघांमध्ये लावलाय तो आहे आपला इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा डिफरन्स, की हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल याचा जो डिफरन्स पडतो, या डिफरन्समुळे हे चार्जेस इकडनं इकडे फ्लो होत आहे. तर मित्रांनो आता पुढे जाऊया, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. मग पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल जेव्हा आपण यांचा
अभ्यास करतो तेव्हा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की जर इकडनं निगेटिव्हली चार्ज कंडक्टर मधून जर निगेटिव्हली चार्ज इकडे ए पॉइंट कडे जात आहे तर मग आपण या इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स ची डेफिनेशन कशी लिहू शकतो. अगोदर मी तुम्हाला डेफिनेशन लिहून दाखवतो, तुम्हीही माझ्यासोबत राईट डाऊन काढा, तुमच्या रनिंग नोट्स काढा, म्हणजे तुम्हाला इथे शिकायला इझी जाईल. तर मग लिहा मित्रांनो, द अमाऊंट ऑफ वर्क डन, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज द अमाउंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. बघा मित्रांनो, मी पुन्हा एक्सप्लेन केलं तुम्हाला, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए मीन्स हायर पोटेन्शियल टू पॉइंट बी लोअर पोटेन्शियल पोटेन्शियल हे इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स. ठीक आहे मित्रांनो, तर बघा मी पुन्हा तुम्हाला हे कॅल्क्युलेशन सांगत आहे, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम पॉइंट ए हायर पोटेन्शियल टू पॉइंट बी लोअर पोटेन्शियल इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट्स मीन्स ए टू बी. जर मी असं म्हणतोय की इलेक्ट्रॉन्स हे इकडनं फ्लो होत आहे, कुठून फ्लो होत आहे, इलेक्ट्रॉन्स या निगेटिव्हली चार्ज पासून इकडे पॉझिटिव्हली चार्ज कडे काय फ्लो होत आहे, इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे. मग जर हे इलेक्ट्रॉन्स निगेटिव्हली चार्ज आहेत, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्स कसे आहेत मित्रांनो, निगेटिव्हली चार्ज, मग मी जर असं म्हणतोय की जर इकडनं निगेटिव्ह फ्लो होत आहे म्हणजे मी इकडनं मालकीकडनं पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होत आहे, म्हणजे या ठिकाणी मी असं दाखवणार की ए पॉइंट पासून पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होत आहे बी पॉइंट कडे. ठीक आहे, म्हणून मी या ठिकाणी डेफिनेशन कशी सांगतोय, द अमाऊंट ऑफ वर्क डन टू कॅरी युनिट पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, युनिट हा शब्द काहीसाठी की एक कुलोम, दोन कुलोम, तीन कुलोम, जितके काही असतील तेवढे, तर तेवढे चार्ज, कोणते चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज म्हणतोय मित्रांनो, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. जर इकडनं निगेटिव्ह चार्ज असतील तर इकडनं मी काय पाठवणार आहे, आपण काय समजणार आहे की पॉझिटिव्ह चार्ज हे या हायर पोटेन्शियल पासून लोअर पोटेन्शियल कडे जात आहेत, आणि हे दोघांमध्ये हे कोणत्या दोघांमध्ये चार्ज फ्लो होत आहे, फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. मग इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट, यालाच म्हणतात आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू पॉइंट. याला लिहिताना कसं लिहिलं जातं मित्रांनो, बघा इकडे लक्ष द्या, मग इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स जो शो केला जातो तो द व्ही ने, मी पहिले इकडे लिहितो पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू, मग आपण काय म्हटलं की वर्क डन कशावर होत आहे, तर चार्जेस वर होत आहे. ठीक आहे, कशावर होत आहे वर्क डन, चार्जेस वर. मी इथं म्हटलं वर्क आणि खाली क्यू च्या ऐवजी मी अगोदर लिहितो की इकडे आहे चार्ज, तो जो वर्क
potential difference. W shows the work done and Q shows the charges flowing through a conductor. मग यांचे युनिट कसे आहेत मित्रांनो, 1 व्होल्ट इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 कूलोम. म्हणजे हेच काय, तर आपण असं सांगू शकतो जेव्हा 1 कूलोम चार्जेस हे फ्लो होण्यासाठी 1 जूल एनर्जी प्रोव्हाइड केली जाते, तेव्हा आपण त्याला म्हणतो की त्याचं जे पोटेंशियल डिफरन्स आहे ते 1 व्होल्ट आहे. तर मित्रांनो, मला खात्री की तुम्हाला हा पॉइंट कळला असेल, तरीही तुम्ही पुन्हा त्याची रिव्हिजन करावी अशी मी खात्री बाळगतो. चला तर मग आता पुढचा टॉपिक आपण पुढच्या भागामध्ये शिकूया. आतासाठी आपण थांबूया.